आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या 2 जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी म्हटलंय. परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले. कुडाळ इथं ते पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर, जिल्हा सचिव मिली मिश्रा, युवा जिल्हाध्यक्ष आदित्य बटावले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपेश आजवेलकर उपस्थित होते. पाहूयात. असल्यामुळे जी चर्चा सेंट्रल लीडरशिप शिवसेना युबीटी ग्रुप आपली युती असल्यामुळे आम्ही या स्टेजला एक काहीही असल्या गोष्टी करत नाही की आम्ही उमेदवार उभे करणारच म्हणून, पण त्याच्यातनं इंडिया अलायन्सला कुठंही कसल्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको. त्यामुळे जी चर्चा सुरू आहे शिवसेना युबीटी आपले उद्धव ठाकरेजी, मग काँग्रेस पक्ष आणि शरद पवार गट जे आहेत त्यांच्या सगळ्यांशी जी चर्चा व्हायची असेल आहे ती चालू आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत इंडिया अलायन्सला इथं निवडून आणण्याचा जो आटोकाट प्रयत्न असेल त्याचा आपण भाग असल्यामुळे आम्ही ते प्रत्येक गोष्टीत ज्या ज्या ठिकाणी आपली संघटना मजबूत आहे त्यांना एकतर उमेदवार उभा करायचा किंवा जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कसं काम करायचं हा हेतू समोर ठेवूनच आपण काम करणार आहोत. आपली जी गोव्याची पक्ष संघटना आहे त्यांना पण इथं आम्ही कामाला लावणार आहोत. त्याचा एक कानुसा घेण्यासाठी पण मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौऱ्यासाठी आलो आहे. आपण इथल्या कार्यकर्त्यांना पण काम करायला जोमानं काम करायला सुरुवात करायला सांगितलं आहे. त्यामुळे विचार आहे एक दोन ठिकाणी ज्या जागी आपण मजबूत आहोत तिथं कॅन्डिडेट द्यायचा उमेदवार द्यायचे, पण कुठल्याही परिस्थितीत इंडिया अलायन्सला नुकसान पोचता कामा नये हा विचार मुख्य असेल. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.